दोडामार्ग तालुक्यात पडवे आणि मोरगाव परिसरात गुरुवारी अग्नि तांडवामुळे चार हजाराहून अधिक काजू कन्मे जळून भस्मसात झाली हातातोंडाशी आलेले काजू बागा जळल्याने शेतकरी धायकुतीला आले आहेत विद्युत रोहित्रामुळे ठिणगी पडल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे बांदा दोडामार्ग मार्गावर डेगवे हाताकडून एक रस्ता पडवे माजगाव मार्गे तळकटकडे जातो तर दुसरा मार्ग मोरगाव मार्गे दोडामार्गकडे जातो या दोन्ही रस्त्यांच्या मधल्या भागात कित्येक एकरावर आंबा काजू नारळ यांच्या बागा आहेत पडवे येथील कृष्णा देसाई बाबाजी कृष्णा देसाई वसंत कृष्णा देसाई निळकंठ राजाराम देसाई यांच्या सुमारे वीस ते पंचवीस एकरात हजारो काजू कलमे आहेत तर मोरगाव हद्दीत दोडामार्ग रस्त्याला अनिल ठाकूर यांचे घर आणि आंबा नारळ काजूची बाग आहे दुपारी अकरा ते दोन या वेळेत अचानक आग लागली वणवा सगळीकडेच पसरत गेला पुंडलिक देसाई आपल्या मुलीच्या जेवणासाठी कणकवलीला आपले भाऊ आणि नातेवाईंकांसोबत गेले होते तेथे त्यांना काजूबागेला आग लागल्याची माहिती देण्यात आली ते तातडीने पडवेत पोहोचले तोपर्यंत चार साडेचार हजार कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती काजूबागेतील जळालेली कलमे पाहून त्यांना शोक अनावर झाला बागांमध्ये आग पोचू नये यासाठी सारी दक्षता घेऊनही दुपारच्या वाऱ्याने घात केला आणि वणवा पेटला ती आग पडवे मोरगावच्या सीमेवरील ट्रान्सफॉर्मरमुळे लागली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली काही दिवसांपूर्वी हाताकडच्या ट्रान्सफॉर्मरमुळे स्पार्किंग होऊन आग लागण्याचेही त्यांनी सांगितले मोरगाव येथील अनिल ठाकूर यांच्या बागेतही आग पोहोचली त्यांचे जवळपास पन्नास माड होरपळले आंब्यांची दहा कलमे जळाली शिवाय पाईपलाईनसाठी आणलेले पाईप जळाले आणि घराच्या खिडक्या आणि स्लायडिंगचेही मोठे नुकसान झाले सावंतवाडीहून येत त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांना राजन ठाकूर विलास कदम सत्यवान नाईक प्रकाश पवार दीपक पवार आदींनी मदत केली तर श्री देसाई आणि नाईक यांच्या काजू कलमातील आग विजवण्यासाठी पडवे आणि माजगाव येथील गावकऱ्यांनी मेहनत घेतली कणकवलीतून सगळेजण परतले ते थेट काजूबागेत पोहोचले देसाई कुटुंबीय नातेवाईक शेजारी सगळ्यांनी बागेत पाय ठेवला आणि ते सुन्न झाले हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर होते कष्टाने फुलवलेली बाग एका क्षणात होत्याची नव्हती झाली हे बघून त्यात सर्वांना गलबलून आले त्यांचे डोळे पाणवले दरम्यान महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला पंचनामा झाला असला तरी त्यांना नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे प्रभाकर धुरी कोकण दोडामार्ग